नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल आणि मेसेज मला या अनुषंगाने येत होते. जो प्रश्न तुमच्या समोर आहे, संवर्गानुसार जर निवड प्रक्रिया राबवली तर ती योग्य आहे की अयोग्य आहे आणि यात नुकसान होणार आहे का. माझा कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असता त्यामध्ये डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, सगळी प्रोसेस समजून सांगितलेली आहे. आज फक्त एवढ्या एकच गोष्टीवर तुमच्याशी बोलतो, नुकसान होणार आहे का. मी ऑलरेडी ते सांगितलंय होणार आहे, तरी पण विद्यार्थ्यांचे कॉल आहे. पण यात थोडं अजून डिटेल्सने जाऊन मी काही मुद्दे आज ॲड करणार आहे. तो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचं मत नक्की नोंदवा, कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला काय वाटतंय. ओके, आता ही जी निवड प्रक्रिया आहे, संवर्गानुसार निवड प्रक्रिया होणार आहे म्हणजेच काय, तुम्हाला माहिती आहे. यातले काही मुद्दे मी तुम्हाला तुमच्या समोर ठेवतो. बघा, यात लक्षात घ्या की एकूण पदं किती आहे. एकूण पदं आपल्याला माहिती आहे, एकूण या ठिकाणी ह्या 2023 ऍड जर आपण बघितली तर 2023 ऍडनुसार 8 पदांसाठी ही ऍड आलेली आहे. 8 पदामध्ये गट बचे 4 पद आहे, गट कचे 4 पद आहे, म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सी चे. आता यामध्ये ग्रुप सी मध्ये जर आपण बघितलं तर मुख्यत्वे करून काय, कोणतं पद आहे, क्लर्क पद आहे. कोणतं पद आहे, क्लर्क. आणि ह्या क्लर्कचे 24 वेगवेगळे डिपार्टमेंट आहे, विभाग आहे. आणि त्याचे सुद्धा काय होणार आहे, विभागानुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे. आता इथे फॉर्म भरताना सुद्धा तुम्हाला फॉर्म भरताना सांगितलं होतं की विभागानुसार तुम्ही फॉर्म भरायचा आहे. ज्या विभागाला तुमची पसंती आहे किंवा ज्या विभागाला तुम्हाला काम करायला आवडेल त्याच विभागाला तुम्ही अप्लाय करू शकता, असं पण तुम्हाला प्रीलिम्सचा फॉर्म भरताना सांगितलेलं होतं, सांगितलं आहे, लक्षात घ्या. आता हे पदं जर लक्षात घेतली, आता याच्याशी निगडीत तुम्हाला कम्पेअर करून सांगतो. काय कम्पेअर करून सांगतो, तुम्ही पाहिलं असेल की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडनं जी स्टेट सर्व्हिस एक्झाम घेण्यात येते, ज्याला आपण सगळेच MPSC असं म्हणतो, या नावाने ओळखतो. MPSC मध्ये काही पदं मी तुम्हाला लक्षात आणून देतो. बघा, MPSC ज्याला आपण काय म्हणतो, स्टेट सर्व्हिस म्हणतो, बरोबर. स्टेट सर्व्हिस, राज्यसेवा म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो त्याला, राज्यसेवा म्हणतो. ह्या राज्यसेवेचा विचार केला तर हे राज्यसेवेमध्ये बघा, एक पद आहे DYSP चं. यासाठी काय, शारीरिक निकष आहे, शारीरिक पात्रता आहे, शारीरिक पात्रता लागते. त्यानंतर दुसरं एक पद आहे ज्याला आपण महाराष्ट्र अकाउंट सर्व्हिसेस, महाराष्ट्र अकाउंट सर्व्हिसचे काही पद आहेत बघा, अकाउंट सर्व्हिस, ज्यासाठी फक्त कॉमर्सचा विद्यार्थी लागतो. काय, कॉमर्सचा विद्यार्थी, म्हणजे स्पेसिफिक लागतो तिथे, लक्षात घ्या. त्यानंतर अजून काही पदं असतील असे जे की जसं की ARTO आहे, करेक्ट, ARTOचं पद आहे ज्याला फक्त मेकॅनिकलचा विद्यार्थी लागतोय. मग ही जर MPSC ची ऍड तुम्ही लक्षात घेतली तर ह्या ऍडचा जेव्हा कट ऑफ लावला जातो हा त्याचा लावला जातो एकत्रित कट ऑफ आहे. कसा आहे, एकत्रित आहे. आणि एकत्रित कट ऑफ लागल्यानंतर मग विद्यार्थी त्या त्यानुसार मेन्स देतात, तशी मेन्स त्यांची परत कॉमनच असणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे इथे ARTO साठी जाणारे विद्यार्थी स्पेशल मेकॅनिकलचाच आहे, पण लक्षात घ्या की जर त्यांनी संवर्गानुसार जर लावले तर हा मेकॅनिकलचा विद्यार्थी प्रत्येक ठिकाणी जाणार आहे, पण डायरेक्ट थ्रू आउट जर कट ऑफ लावला तर तो मेकॅनिकलचा विद्यार्थी एकच जागा घेणार आहे, लक्षात घ्या. सो हा एक संदर्भ, हा एक रेफरन्स तुम्ही लक्षात घ्या एकूण पदसंख्यानुसार. ओके, आता म्हणजे दोन्ही ठिकाणी जर आपण कम्पेअर केलं, जसं इथे 8 पदं आहेत, इथे वेगळी 3 पदं मी तुम्हाला सांगितले वेगळी आहेत त्यांच्यासाठी. जसं की यांचे निकष वेगळे, PSIला काय निकष वेगळा आहे, मी ते तुम्हाला परत एकदा ऍड करतो. इथे जसं MPSCचं बघितलं तसं तुम्ही जर बघितलं, आता PSIचे निकष काय आहेत, PSIला एज लिमिट वेगळं आहे, PSIला पण शारीरिक पात्रता असणार आहे, करेक्ट. दुसरं काय, दुसरं क्लिरिकलला, क्लर्कला पण काही निकष वेगळे आहेत. म्हणजे काय निकष, काय वेगळे, इथे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे तुमच्याकडे, बरोबर, सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यानंतर PSIला शारीरिक पात्रता आहे, क्लिरिकलला हे आहे. त्यानंतर आता जे पद नाही, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरसाठी तर वेगळे निकष होते. त्यानंतर तुम्ही बघितलं टॅक्स असिस्टंट जे आहे त्याला पण काही अंशी निकष, म्हणजे कर सहाय्यक म्हणतो आपण त्याला. आणि एक आहे टेक्निकल असिस्टंट, याला सुद्धा काय लागणार, तुम्हाला सर्टिफिकेशन लागणार आहे. मग हे पण पदं वेगवेगळी आहेत ना, इथे पण निकष वेगवेगळे आहेत ना. मग निकष वेगळे म्हणून तुम्ही जर सेपरेट त्यांचं कट ऑफ लावत असेल तर चुकीचं आहे. मग तुम्ही हा निकष MPSC म्हणजे राज्यसेवेबद्दल का वापरत नाही, हा एक मूलभूत प्रश्न लक्षात घ्या, हा रेफरन्स तुम्ही लक्षात घ्या. हा एक आता परत पाठीमाग घेऊन जातो. ओके, हा जरा पहिला प्रश्न तुम्ही लक्षात घेतला काय म्हणायचं. दुसरं काय, जास्त मार्क घेणारा जर आपण काय म्हणूया, टॉपर म्हणूया तुमच्यापेक्षा पुढचं, त्याला आपण तुमच्यापेक्षा टॉपर म्हणूया. किंवा जास्त मार्क घेणारा किंवा ज्याला आपण टॉपर म्हणूया, सर्व पदांसाठी किंवा काही पदांसाठी पात्र असल्यास इतरांना संधी नाही मिळणार. कसं, तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. बघा, उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी आहे, ए नावाचा हा विद्यार्थी आहे, आणि हा विद्यार्थी फॉर एक्झाम्पल STI मध्ये टॉपर आहे,
टॉपर आहे तो, टॉपर म्हणजे काय, मी असं कन्सिडर करतो की त्याला 65 मार्क मिळाले तो टॉपर आहे. आता मला सांगा, याला जर 65 मिळाले हा टॉपर आहे, तो फक्त एसटीआय मध्ये असेल का? त्याच्या पात्रतेनुसार. आता पात्रता निकष आहेच ना, त्याला त्याने फॉर्म भरताना कुठे कुठे फॉर्म भरला होता, सगळ्यांसाठीच भरला होता की स्पेसिफिक काही पदांसाठी भरला होता? पण मी असं म्हणतो की तो सगळ्या ठिकाणी पात्र आहे, असं मी कन्सिडर करतो की हा सगळ्या पदांसाठी पात्र आहे. म्हणजे कोणते पद? सगळे 8 पदांसाठी काय हा पात्र आहे असं मी कन्सिडर करतो. मग 8 पदांसाठी जर पात्र असेल आणि त्याला जर मार्क 65 आहे, तो एसटीआय मध्ये टॉपर आहे, तर मला सांगा हा मुलगा 8 पदांना असणार आहे मेरिटमध्ये, बरोबर की नाही? म्हणजे तो एसटीआयला पण असेल, तो पीएसआयला पण असणार आहे, तो एएसओला पण असणार आहे, तो सब रजिस्ट्रारला पण असणार आहे, ग्रुप सी मध्ये टॅक्स असिस्टंटला पण असणार आहे, टेक्निकल असिस्टंटला पण असणार आहे, त्यानंतर तो असणार आहे क्लर्कला, तिथे पण असणार आहे, आणि कदाचित तो एक्साइज पीएसआयला पण असणार आहे. म्हणजे हा उमेदवार काय करतोय, एसटीआय ह्या पदाबरोबर इतर म्हणजे जवळपास 8 पदांसाठीचे काय करतोय, 8 सीट घेऊन जातोय पुढे, 8 सीट घेतोय हा. मग हे 8 सीट घेतो म्हणजे काय, त्याला पाहिजे एकच, पण तो घेतोय 8, म्हणजे उरलेल्या 7 सीट 7 मुलांना द्यायला पाहिजे होते, पण ते 7 मुलांना मिळणार नाहीये, 7 मुलं मेन्सला जाणार नाहीये, लक्षात घ्या. हा सगळं सीट आढळून टाकतोय, पण हे कुठे प्रिलिमलाच आहे ना, हे कुठे होते, प्रिलिमलाच होत आहे. म्हणजे प्रिलिम पासून मेन्सला जातानाच हे घडतंय, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे तुमचं इथूनच तुम्हाला डायरेक्ट अडवलं जातंय, पुढे जाऊ शकत नाही का? कारण हा विद्यार्थी, कारण सेपरेट लावणार ना कट ऑफ आपण, म्हणजे पीएसआयचा सेपरेट लावला त्यात तो टॉपर होता. कदाचित पीएसआयचा सेपरेट लावला तो 10 रँकवर असू शकतो, एसओचा लावला तो कदाचित 4 रँकवर असू शकतो. मी उदाहरण म्हणून सांगतोय, एसआरचा लावला तो कदाचित 2 रँकवर जाऊ शकतो, त्या टेक्निकल असिस्टंटसाठी तर 14 रँकवर असू शकतो. म्हणजे सगळ्या ठिकाणी जर आपण बघितलं तर तो रँकमध्ये येणार आहे, रँकमध्ये येणार आहे. म्हणजेच त्यांनी काय केलंय, एक पद एक मुलासाठीची व्हॅकन्सी खाल्लेली आहे. आता तो मला जे सांगायचं तो हेतू मी कॅच करा, बाकी जो विद्यार्थी तो हा आहे त्याला वाटू शकतो सर आमच्यावर अन्याय होईल, पण विद्यार्थी मित्रांनो जो हा विद्यार्थी, त्याला असं वाटण्याचा संशयच नाहीये, तुला चांगले मार्क आहे, तू मेन्सला परत सगळे ऑप्शन ओपन, तुला 8 ऑप्शन ओपनच आहेत ना, चांगले मार्क पडले तर तू परत 8 ठिकाणी असणार आहे, येतं लक्षात? मग तुला तिथे ऑप्टिंग आउटचा ऑप्शन असणार आहे, मग तुला प्राधान्यक्रम असणार आहे, मग तू प्राधान्यक्रम घे, मग ऑप्टिंग आउट हो. पण लक्षात घ्या, ती मेन्स नंतरची प्रोसेस आहे, पण इथे होतं काय, प्रिलिम मधून मेन्सला जाण्यासाठीच अटकावे, तुम्ही मेन्सला जाऊ शकत नाहीये. मेन्स नंतर मग वेटिंग लिस्ट आहे, त्यात आपण गेलो मग सिलेक्ट झालो, तो भाग चांगला आहे, चांगली गोष्ट आहे ती ऑप्टिंग आउटची, पण आता तुम्हाला मेन्सला जाऊ दिलं जात नाहीये. हे मी का सांगतोय, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्सनली कॉल पण केले, मेसेज पण केले, आपण याच्यावरती काम करत आहोत, काम करणार आहोत, म्हणून तुमचा सपोर्ट मला लागणार आहे. तुम्ही सगळे एकत्र जर आलोत आपण सगळे, तर नक्कीच आपण प्रशासनाला आयोगाला याच्याबद्दल अर्ज विनंती करू शकतो आणि आपलं मत मांडू शकतो की ही बातमी ही चांगली ॲड आहे, चांगली जाहिरात आहे, सगळ्यांना फायदा होत असेल. सगळे विद्यार्थी कित्येक वर्षापूर्वी अभ्यास करताय, कोविडमध्ये येऊन गेला, सगळी परिस्थिती भयानक आहे, सो ही सगळ्यांना समान संधी द्यावी आणि योग्य तो निर्णय तुम्ही घ्यावा असं मला वाटतंय. आम्हाला खूप कळतं असं आम्हाला अजिबात म्हणायचं नाही आहे, सगळं तुम्हाला, तुम्ही जे आपण गेले अधिकारी आहेत सगळे खूप चांगले आहेत, टॅलेंटेड आहेत, पण अशा गोष्टी आमच्या निदर्शनात येतात की ही चुकीची गोष्ट आहे, तर तुम्ही मान्य करून त्याच्यावरती नक्कीच विचार करा, असं आमचं प्रामाणिक मत आहे आणि सरळ सरळ मत आहे. वेगळं आम्ही तुम्हाला काही शिकवणार नाही आहे, तुम्हाला सांगण्याच्या भानगडीत पण आम्ही नाही आहे, आम्ही तितकेशी नाही, पण इतकी साधी गोष्ट आमच्या लक्षात आली तर आमची तुम्ही ऐकावा, असं आपण त्यांना जाऊन भेटू शकतो, प्रत्येक मंत्री महोदयाला जाऊन भेटू शकतो, ते काम नक्कीच करू आपण. सो हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या की मला काय सांगायचं आहे, येतं लक्षात? हे जर समजलं असेल, हा दुसरा मुद्दा आहे, हा टॉपरचा जो विद्यार्थी आहे किंवा जो तुमच्या पुढचा विद्यार्थी, तो काय करतो, तुम्हाला सीट अडवून टाकतोय, तुम्हाला येऊच देत नाही मेन्सला, मेन्सलाच येऊ देत नाही, तुम्हाला लक्षात घ्या. आता पुढचा मुद्दा, आता मेन्सला येऊ देत नाही, मी दुसऱ्या भाषेत असे सांगतो, कदाचित तुम्हाला काही ठिकाणी मेन्सला तू जाऊ देत असेल तुम्हाला, म्हणजे एखादा विद्यार्थी कदाचित तुम्हाला, म्हणजे मी तुम्हाला म्हणतो ए हा विद्यार्थी टॉपर होता, बरोबर? आता संवर्गानुसार काय झालंय, पदसंख्या वेगवेगळी आहे, पीएसआयची पदसंख्या वेगळी, एसटीआयची वेगळी, एएसओ वेगळी, क्लर्कची वेगळी आहे. फॉर एक्झाम्पल हा टॉपर जो विद्यार्थी आहे, यांनी काय केले, यांनी काय केले, जवळपास 8 पदांसाठी तो सिलेक्ट झालेला आहे. सपोज तुम्ही हात स्वतः बी फॉर बापू, तुम्ही स्वतः हात इथे, आणि तुम्हाला कदाचित त्यांनी काय केलंय, पीएसआयला तुम्हाला जाऊ दिलं नाही, कारण त्यांनी सीट घेऊन टाकलं, तुम्हाला मिळालं नाही. कदाचित तुम्ही एसटीआयला जाणार आहोत, कदाचित तुम्हाला क्लर्कला तुम्ही जाणार आहोत, पण काही पदांसाठी तुम्हाला त्यांनी अटकून टाकलं, एक्साइज पीएसआय तुम्ही जाऊ शकणार नाही का? कारण ते कट ऑफ लागल्याच्या पेक्षा मला थोडे मार्क कमी पडले, 0.25 कमी पडले मार्क, का? त्यांनी ह्या मुलांनी ते पद खाऊन घेतलं, ती जागा घेतली नाही इथे. म्हणजे कदाचित असं होऊ शकतो, तुम्ही पात्र असणाऱ्या जेवढ्या पदांसाठी तुम्ही पात्र आहात,
त्यापैकी काही पदांनाच तुम्हाला मेन्सला संधी काही पदांना मिळणार नाही. म्हणून जो वर्ग आहे जो विद्यार्थी म्हणतो की सर माझे मार्क चांगले माझं जाऊ दे तर माझ्यासाठी चांगला ऑप्शन आहे, पण त्या विद्यार्थ्यांनी हे पण लक्षात घ्या जो हा विद्यार्थी आहे की चांगला स्कोर आहे सर आमच्यासाठी चांगला आहे, पण तुमच्याबद्दल सुद्धा नुकसान होऊ शकतं. काय नुकसान होऊ शकतं हे उदाहरण तुम्हाला मी सांगितलं बघा. कसे तुम्ही इथे आहात बी म्हणून तुम्ही आहात स्वतः, तुम्ही एसटीला पात्र झालात सर ठीक आहे ओके क्लर्कला झालात, पण काही ठिकाणी तुम्हाला इथे सीट अडवलं गेलंय लक्षात घ्या. काही ठिकाणी तुम्हाला मेन्सला जाऊ देत नाहीये काही विद्यार्थी. म्हणजे जो विद्यार्थी स्वतःला म्हणत असेल मी टॉपर आहे मला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण त्याच्यासाठी सुद्धा काही ठिकाणी नुकसान होणार आहे. लक्षात घ्या मला काय सांगायचं आहे. सो असं होता का म्हणजे यासाठी आपल्याला नक्कीच प्रयत्न करावा लागेल. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे वेटिंग लिस्ट ही मुख्य परीक्षा झाल्यावर लागणार आहे. काही विद्यार्थ्यांनी मला हे पण सांगितलं सर वेटिंग लिस्ट आहे ना, मग हरकत नाही ना वेटिंग लिस्टमध्ये आम्ही असणार आहोत. त्या मुलांनी जेव्हा ऑप्टिंग आउट करतील ते मेन्स झाल्यानंतर ऑप्टिंग आउट केल्यानंतर नक्कीच वेटिंग लिस्टवरती येणार आहे. फॉर एक्झाम्पल ए नावाचा विद्यार्थी आहे, ए नावाचा विद्यार्थी आहे आणि हा ए नावाचा विद्यार्थ्यांनी 8 पदं घेतलेली आहे आणि त्यापैकी त्यांनी ऑप्टिंग आउट केलं. काय ऑप्टिंग आउट करणार तो, ऑप्टिंग आउट कुठून करणार तो 7 पदांमधनं. मग तो सिलेक्शन होणार आहे, सिलेक्ट त्यांनी पद केलं एकच निवडलं. फॉर एक्झाम्पल त्यांनी PSI निवडलं आहे आणि 7 त्यांनी ऑप्टिंग आउट केलं. तर इथे वेटिंग लिस्टमधनं करेक्ट वेटिंग लिस्टमधनं विद्यार्थीवरती येणार आहे, त्यांना संधी मिळणार आहे असं काही जणांचं म्हणणं आहे. पण लक्षात घ्या हे कधी आहे, हे मुख्य झाल्यानंतरची गोष्ट आहे. मेन्स नंतर हे सगळं होणार आहे, पण मेन्सला तुम्ही जात नाही ना आत्ता, त्याचं काय समजते मला काय म्हणायचं. मेन्सलाच जात नाही तुम्ही आत्ता. जर असं जर झालं, असं जर झालं ए हा व्यक्ती जर पुढे पुढे जात राहिला तर होणार काय, प्रिलिम मधून मेन्सला जाणाऱ्यांची संख्या मी एकूण पद फॉर एक्झाम्पल समजलं 8000 पदे आहेत. किती 8000 पदे आहे, साधारणतः 12 पट विद्यार्थी सिलेक्ट होणार आहे. मी मागे पण उदाहरण तुम्हाला सांगितलं 96000 विद्यार्थी जाणार आहे मेन्सला. काय मेन्सला 96000 विद्यार्थी जाणार आहे, पण प्रत्येक प्रवर्गाचा प्रत्येक प्रवर्ग सॉरी संवर्ग प्रत्येक पदाचा म्हणूया पदाचा जर प्रत्येक पदाचा जर कट ऑफ हा वेगवेगळा लागला, कट ऑफ काय वेगवेगळा लागला सेपरेट लागला तर होणार काय, एकच कॅन्डिडेट 8 ठिकाणी जाऊ शकतो. मग एकच कॅन्डिडेट 8 ठिकाणी गेला तर इथे 8 जर भागितलं तर 8 × 16 कदाचित 12000 असं मी आता हे हेतू पुरस्कार सांगत नाही हे आलं म्हणून सांगतोय. कदाचित 12000 किंवा मॅक्सिमम 50000 विद्यार्थीच फक्त काय जाणार आहे मेन्सला जाऊ शकता. जे ऍक्च्युअल मेन्सला असणार आहे डोकं जर मोजली तर हे एवढेच असणार आहे. 90000 विद्यार्थी गेलेत असं म्हणतो आपण, पण ते 90000 नसणार आहे. एकच विद्यार्थी 8-8 ठिकाणी असणार आहे, असे कॉमन विद्यार्थी कितीतरी असू शकतात आणि मग तुमची संख्या खूप कमी होऊ शकते, तुम्हाला डावललं जाऊ शकतं. आता मला सांगायचं काय, दोघेही विद्यार्थ्यांना राग येऊ देऊ नका, मला दोघांच्या बाबतीत बोलायचं आहे. दोघांवरती अन्याय होणार असं मला वाटतं आणि ही चांगली आहे प्रोसेस. तुम्ही ऑप्टिंग आउट होणार मग परत तुम्हाला माहिती ऑप्टिंग आउटचा ऑप्शन आहे, 30 दिवसात रुजू व्हायला पाहिजे. नाही झाला तर एखाद्या विद्यार्थी ऑप्टिंग आउटही करत नाही, तुम्हाला माहीत नसेल बऱ्याच विद्यार्थी ऑप्शन दिलेला ऑप्टिंग आउटचा. एखाद्या कॅन्डिडेटनी ए ह्या कॅन्डिडेटनी ऑप्टिंग आउटचा ऑप्शन जर वापरलाच नाही तो 8 पदांसाठी पात्र आहे ना, 8 पदांसाठी पात्र आहे. 7 मधनं ऑप्टिंग आउट व्हायला पाहिजे होता, पण त्यांनी काय ऑप्टिंग आउट ऑप्शन वापरलाच नाही. तर मग काय परत त्याला ह्याला किती वर्ष लागतात, 1 ते 2 वर्षापर्यंत ही प्रोसेस चालते. तसं गव्हर्नमेंटचा GR जर बघितला तर तो GR सांगतो 30 दिवसांमध्ये हे सगळं, त्याने जर रुजू नाही झाला त्याने ऑप्टिंग आउट नाही केलं रुजू नाही झाला तर तुम्ही लगेच वेटिंग लिस्टमधनं मुलांचे नावं घ्यायला पाहिजेत. पण हे होत नाही तितकंसं लवकर, 30 दिवसात होत नाही, 6-6 महिने 1-1 वर्ष 1.5 वर्ष 2-2 वर्ष पण लागलेली आहेत. हे अशी प्रोसेस आहे प्रॅक्टिकली, होतंय असं प्रॅक्टिकली, पण हे जाऊ द्यात ना. हे कुठलं आहे हे मेन्स नंतर सांगतो मी तुम्हाला. सो याच्यावरती चर्चा न केलीच बरी, हे मेन्स नंतर आहे ना, आपल्याला प्रिलिम मधून मेन्सला जायचंय, तिथेच आडकाठी आहे, तेच होत नाहीये, तिथेच आपलं लक्ष देणं गरजेचं आहे. मग लक्षात घ्या हे मुख्य नंतर आहे वेटिंग लिस्ट, त्याचा फायदा तुम्हाला आत्ता होणारच नाहीये. तुम्ही मेन्सला जायला पाहिजे ना, वेटिंग लिस्ट पुढे आहे. मग पुढे आहे संवर्ग निहाय मेरिट लावले तर मेरिट कट ऑफ जास्त लागणार, हा पण मुद्दा खूप महत्वाचा आहे. आता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कट ऑफची लिस्ट सांगितली, कट ऑफ सांगितले टेंटेटिव्ह अंदाजित माझा व्ह्यू सांगितला, पण लक्षात घ्या कट ऑफ जास्त जाऊ शकतात जर संवर्ग निहाय घेतलं. कसं उदाहरण सांगतो तुम्हाला, उदाहरणार्थ ए हा व्यक्ती आहे, परत तेच उदाहरण देतोय, तो टॉपर आहे. फॉर एक्झाम्पल टॉपर आहे, साहजिकच तो STI PSI ASO सब रजिस्ट्रार किंवा इकडे टेक्निकल असिस्टंट टॅक्स असिस्टंट त्यानंतर क्लेरिकल त्यानंतर एक्साइज PSI सगळ्यांसाठी तो काय आहे पात्र आहे, सगळ्यांसाठी पात्र आहे. फॉर एक्झाम्पल मी एक उदाहरण यातलं घेतो, आता STI हेतूसाठी मी उदाहरण घेतोय, 100 जागा आहे, 100 × 12 पट 1200 विद्यार्थी इथे गेलेले आहे, किती 1200, आणि ह्या 1200 मध्ये ए उमेदवार आहे. त्यानंतर PSI चे पद आहे,
पीएसआयचे पद फॉर एक्झाम्पल 200 आहे, याच्या 12 पट 2400 विद्यार्थी, तिथे पण हा ए व्यक्ती आहे. क्लर्क कोणते एक पकडा, 24 पैकी कोणती डिव्हिजन पकडा तुम्ही. फॉर एक्झाम्पल इथे 1000 जागा आहेत, 1000 12 पट 12000 विद्यार्थी, त्यामध्ये पण ए हा व्यक्ती आहे, कारण सेपरेट सेपरेट लागला ना, मग तिन्ही ठिकाणी हा आला. साहजिक आहे, एकच उदाहरण तुम्हाला घेतलं, एका विद्यार्थ्याचं घेतलं जो ए आहे, पण असे कितीतरी झेड पर्यंत जाऊ शकतात, झेडच्या पुढे येऊ शकतात, झेडच्या पुढे अंक नाही पण म्हणजे काय वर्ड नाही पण असू शकतात पुढे. मग हा जर उमेदवार तिन्ही ठिकाणी कॉमन आला आणि हा जर संवर्ग निहाय जर मेरिट लावलं तर प्रत्येक ठिकाणी हा उमेदवार आहे. हा जर असं नसता सरळ सरळ लावला असता, मेरिट लिस्ट जर सरळ लागली असती, कशी टोटल डायरेक्ट 1 नंबर पासून ते 96,000 नंबरापर्यंत अशी जर मेरिट लिस्ट लावली असती तर प्रत्येक ठिकाणी एका पोस्टसाठी एक करेक्ट, म्हणजे एकच कट ऑफ लावायचा, म्हणजे सगळ्यांसाठी एकच कट ऑफ लावायचा आहे. तर 1 नंबर पासून ते शेवटच्या नंबरपर्यंत कदाचित एवढे उमेदवार असते, एन शेवटचा झेड झेड असू शकतो. समजते मला काय सांगायचं, एवढे उमेदवार इथे आले असते, ॲक्च्युअल 96,000 आले असते. जर सरळ सरळ मेरिट लिस्ट लावली असती, एकत्र मेरिट लिस्ट लावली असती तर जशी राज्यसेवेची लावली जाते तशी, पण जर ही सेपरेट सेपरेट लावली तर तुम्हाला इथे काही ठिकाणी डावललं जाऊ शकतं. काही ठिकाणी का म्हटलं, कारण प्रत्येकाची पदसंख्या वेगवेगळी आहे, त्यानुसार 12 पट उमेदवार जाणार, काही ठिकाणी जास्त जाणार आहे तिथे तुम्ही जाऊ शकतात, पण काही ठिकाणी कमी आहे तिथे जाऊन जाण्याची संधीच तुम्हाला मिळणार नाही. माझं म्हणणं तुम्हाला पटत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, डिटेलमध्ये कळवा, तुम्हाला काय वाटतं ते कळवा. तुम्ही माझ्याबद्दल मी जे सांगतोय माझ्या मताबद्दल निगेटिव्ह असेल तर ते पण मांडा, पॉझिटिव्ह असेल तर ते पण मांडा, तुम्हाला अजून वेगळं काही सजेशन करायचं ते पण मांडा, तुम्हाला काही विचार येत असेल, वेगळं काही म्हणायचं असेल किंवा वेगळं काही माझ्याकडनं अपेक्षित असेल ते पण मांडा, पण तुमचं म्हणणं मांडा. मला काय म्हणायचं आहे, याच्यातनं जर काही गोष्ट पॉझिटिव्ह होत असेल तर नक्की आपण प्रयत्न करू, येतं लक्षात. हां हा आता हे उदाहरण देऊन मी तुम्हाला समजून सांगतोय, तुम्हाला व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न आहे. बघा, संवर्गाने ह्या मेरिट लावलं तर कट ऑफ तुमचा जास्त जाऊ शकतो, जास्त जाऊ शकतो. जसं मी तुम्हाला आताच सांगितलं, हा विद्यार्थी सगळ्या ठिकाणी जर असेल, ह्या विद्यार्थ्याचा 65 मार्क जर आहे तर सगळ्या ठिकाणी हा 65 ऍड होणार आहे ना, कट ऑफ जास्त लागणार ना. 30 35 विद्यार्थी कदाचित नाही होणार सिलेक्ट, कदाचित नाही होणार सिलेक्ट असं जर झालं तर, म्हणून आपला प्रयत्न करायचा आहे. सेम क्लर्कच्या बाबतीत पण आहे, क्लर्कचे जेवढे संवर्ग आहेत ना, 24 विभागानुसार लावायचं म्हटलं तर एक कॅन्डिडेट हा 24 ठिकाणी जाऊ शकतो ना, वेगळा लागणार ना लिस्ट. म्हणजे हा संवर्ग फॉर एक्झाम्पल एक संवर्ग आहे, पहिला हा रोमन अंक, हा दुसरा संवर्ग आहे, हा तिसरा संवर्ग आहे, कशात क्लिअरिकल मध्ये 24 वेगळे आहेत. मी 3 घेतले उदाहरण, हा ए उमेदवार तिन्ही ठिकाणी गेला ना, खाऊन घेतलं एक सीट परत इथे, लक्षात घ्या खाऊन घेतलं. इथे पण नुकसानच आहे आपलं, विद्यार्थी म्हणून तुमचं उमेदवार म्हणून तुमचं नुकसान होऊ शकतं, होणार आहे. आता अजून आयोगाने याच्यावरती विचार करायला पाहिजे खरं, म्हणजे आम्ही बऱ्या अंशीपर्यंत माहिती आम्ही पोहोचवली आहे, पण 1 2 4 5 विद्यार्थ्यांनी 4 5 लोकांच्या माध्यमातून गेलेली माहितीवरती जस शक्यतो सरकार विचार करत नाही. मोठ्या संख्येने, आपण लोकशाही देश आहे आपला, मोठ्या संख्येने जर हे निवेदनं परिपत्रक अर्ज भेट गाठी आंदोलनं पुढचा मुद्दा आहे हे जर सगळं केलं तर नक्की याच्यातनं सरकार विचार करून पॉझिटिव्ह निर्णय घेऊ शकतो असं मला वाटतंय. सो बघूया आपण. आता रिसेंटली त्यांचं आयोगाचं एक शासनाचं परिपत्रक आलंय. काय परिपत्रक आहे, की MPSCला मदत करण्यासाठी काही शैक्षणिक बॉडीमधले किंवा सुशिक्षित शैक्षणिक लेवलचे काही उमेदवार त्यांना पाहिजे, उमेदवार म्हणजेपेक्षा प्राध्यापक त्यांना पाहिजे, जे त्या क्षेत्रातले तज्ज्ञ असतील, त्या विषयातले तज्ज्ञ असतील असे लागणार आहे. आणि असे प्रत्येक विभागानुसार अपॉइंट करायचं काम चाललेलं आहे असं आता शासनाचा GR आहे काल परवाचा. मग हा GR काय सांगतोय, खरंच MPSCला तज्ज्ञांची गरज आहे. आता MPSCला तज्ञांची गरज आहे म्हणण्या इतपत मला वाटत नाही मी एवढा मोठा आहे, पण मला म्हणायचं काय, तो GR जर बघितला तर खरंच MPSCला तज्ज्ञ लोकांनी सांगितलं पाहिजे. कधी कधी होतं काय, आपल्याला दुसऱ्याने सांगितलं की कळतं आपल्यामध्ये काय विकनेस आहे, आपल्याकडे आपण कधी बघतच नाही ना. सो कदाचित होऊ शकतं की हे करण्याची गरज आहे. मला अजिबात हेतुपुरस्कर काही बोलायचं नाही, मी फक्त तळमळीने बोलते तुमच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण. हे व्हायला पाहिजे, जास्तीत जास्त संख्या मेन्समध्ये जायला पाहिजे विद्यार्थ्यांची. सो हा एक मुद्दा लक्षात घ्या. मग शेवटचा प्रश्न माझा याच्यामध्ये आहे तुमच्या सगळ्यांसाठी, बघा विचार करून मला सांगा की तुम्हाला काय वाटतं याबद्दल. ओके, शेवटचा प्रश्न तुमच्या समोर आहे. आपण सर्व हे होऊ नये, असं नुकसान होऊ नये किंवा अशा प्रकारची भरती प्रक्रिया राबवण्यात येऊ नये यासाठी तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटमध्ये कळवा. याच्यावरती काय केलं जाऊ शकतं हे नक्की कळवा. तुम्ही उपाय सुचवा, मी काही उपाय तुम्हाला सांगतो. पहिला उपाय, मला असं वाटतंय की जर असं होत असेल, नुकसान होत असेल, हे आपण काय करू, निदर्शनास आणून देण्यासाठी काय करू, अर्ज किंवा विनंती करू.
अर्ज विनंती करताना आपण काय करूया, आपापल्या भागातील जे आमदार असतील किंवा खासदार असतील त्यांना आपण पर्सनली ग्रुप ग्रुपने जाऊन भेटू शकतो, त्यांना आपला अर्ज विनंती देऊ शकतो. तिसरं MPSCला आपण काय ट्विटर कॅम्पेन करू शकतो, ट्विटरचं कॅम्पेनिंग करू शकतो आपण, हे एक मुद्दा आहे. परत काय, आपण MPSC किंवा तत्सम प्रशासकीय बॉडी असेल किंवा राज जे आपण ज्यांच्या मार्फत ही ॲड आलेली आहे, जे सरकार आहे किंवा प्रशासन म्हणूया आपण त्याला, MPSC आणि प्रशासन, त्यांना काय करूया आपण मेल पण टाकू शकतो, सगळ्यांकडनं मेल जाऊ शकतो आपण, त्यानंतर काही अर्ज त्यांना पाठवू शकतो आपण, मेल अर्ज जे आपण पोस्ट करू शकतो, किंवा काही काहींना शक्य झालं तर आपण व्हिजिट करून सुद्धा आपलं म्हणणं मांडू शकतो. आणि अगदीच ह्या तीन गोष्टी आपण नक्कीच करू शकतो. याच्या पलीकडे जर गेलो तर आपण हळूहळू जाऊन पुढे काही ठिकाणी ही आंदोलनही करू शकतो. बघा आपला हा चांगला मुद्दा आहे आंदोलनाचा, पुढे जाऊ नये पण तो लगेच नाही करायचा, पण हे सगळ्या गोष्टी अशा माध्यमातून आपण जर तिथपर्यंत पोहोचलो, प्रशासकीय जे बॉडी आहे त्यांच्यापर्यंत सरकारपर्यंत जर आपण हे मुद्दे घेऊन गेलो तर नक्कीच याचा काही अंशी फायदा, काही अंशी ते विचार करतील आणि पॉझिटिव्ह निर्णय घेतील असं आपलं वाटतंय. फक्त एकच आहे की सगळ्यांना एकत्र यावं लागेल, असं सेपरेट सेपरेट माध्यमातून गेलं तर तेवढं तितकंसं निर्णय पॉझिटिव्ह होईल असं मला वाटत नाही, किंवा त्याच्यावरती विचार करतील असं मला वाटत नाही. सो आपण प्रयत्न करूया, येणाऱ्या पुढच्या पिढीला सुद्धा याचा फायदा होईल, किंवा त्या पुढच्या पिढीत आपणही असू शकतो, नक्कीच आपल्याला फायदा होऊ शकतो. का म्हटलं, मी पहिल्यांदा एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांना कदाचित ही एक्झाम तितकीशी वाटत नसेल, परत देणार असेल तर पुढच्या वर्षी पण तुम्हाला हा प्रॉब्लेम येणारच आहे, तर आपण आत्ता सगळे एकत्र संघटित झालो तर नक्कीच आपण हे कॅम्पेनिंग करून, एखाद्याची संघटना आहे, संस्था आहे जी खरंच यावर काम करते किंवा इग्नाइट अकॅडमी पण काम करते, तर कुणाला जिथे तुम्हाला वाटतं की तुमच्या आजूबाजूचे पॉझिटिव्ह जे या मताशी सहमत आहे त्यांना पाठिंबा करा आणि सगळे एकत्र होऊन नक्की आपण हे सरकारपर्यंत पोहोचू असं मला वाटतंय. आता हे माझं पर्सनल ओपिनियन, तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा, तुमच्या सूचना माझ्यापर्यंत कळवा, तुमचे फीडबॅक द्या मला, तुम्ही सहमत आहात नाही आहात त्याबद्दल कळवा, नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायला पण विसरू नका, चॅनल सबस्क्राईब करायला पण विसरू नका. इथेच थांबतो मी, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी एक प्रमोशन मी तुम्हाला देतो, इथे नेहमीप्रमाणे आपली गट ब ची मेनशी बॅच, गट ब आणि गट क ची मेनशी बॅच चालू झाली आहे. मराठीची सेपरेट बॅच आहे, इंग्लिशची सेपरेट बॅच आहे आणि पेपर 2 ची पण सेपरेट बॅच आहे, प्लस सगळं एकत्र गट ब ची, गट ब आणि गट क पेपर 1 पेपर 2 दोन्ही एकत्र अशी पण बॅच आपली चालू झाली आहे. याबाबत तुम्ही इग्नाइट अकॅडमीच्या ॲपला डाउनलोड करू शकता, तिथे ही बॅच अवेलेबल असणार आहे. आणि हा एक नंबर आहे 88825617, या नंबरला कॉल करू शकता, माझ्याशी जर बोलायचं असेल दररोज 4 ते 4:30 दरम्यान 94-20-12-44-44 ह्या नंबरवर कॉल करू शकता. हा व्हॉट्सअपचा नंबर आहे, आपण मला मेसेज पण करू शकता. इथेच थांबतो तुर्तास, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.